त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंढरपुरी गोंड्यांपासून मी छानपैकी गजरे बनवले आहेत। तर हे गजरे आपण स्वतः माळू पण शकतो आणि देवाला पण आपण वेण्या घालू शकतो। तर पाहू शकता सुंदर अशा पंढरपुरी कोंड्याच्या मी वेण्या किंवा गजरे बनवले। तर चला तर पाहूया कसे बनवले हे मी गजरे। हॅलो, मी चालता, तुम्हा सर्वांना नमस्कार। चालता रेसिपी अँड क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी पंढरपुरी गोंड्याची फुलं फुलली आहेत। पूर्ण फुललेली अशी फुलं ही काढून घ्यायची आहेत। ह्यामध्ये ही काही फुलं फुलून गेली आहेत। तर अशा प्रकारे ही मी सर्व फुलं काढून घेते। तर चला तर आपण ही फुलं घेऊन जाऊया।